हे काळानुसार माध्यमांची भूमिका बदलत चालली असून वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, स्थानिक चॅनल याद्वारे दैनंदिन घडामोडी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेगाने पोहोचत आहेत. देशात सामाजिक चळवळ निर्माण करण्याचे काम करणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातम्या देण्याचे स्वातंत्र्य आज अडचणीत आले असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मंथर येथे व्यक्त केले. पाहूयात. आंबेगाव तालुक्यातील मंथर येथील जीवनमंगल कार्यालयात आंबेगाव खेड जुन्नर शिरूर मावळ मुळशी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उद्योजक अजय घुले, डॉक्टर सदानंद राऊत, ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, मराठी पत्रकार परिषदेचे शरद पाबळे, जिल्हा अध्यक्ष कृष्णकांत कोबल, सरचिटणीस दत्ता म्हस्कर, कार्याध्यक्ष सुनील लोणकर, उपाध्यक्ष एम जी शेलार, कोषाध्यक्ष गणेश सातव, आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील, उपाध्यक्ष अशोक शेंगाळे, सचिव कांताराम भवारी, साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश समदडिया, मंचर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष वसंतराव बानखेले, मंचर शहर शांतता समितीचे उपाध्यक्ष प्रवीण मोरडे, मंचर सोसायटीचे तज्ज्ञ संचालक जे के थोरात, धर्मवीर पतसंस्थेचे संचालक प्रणव उर्फ पप्पूशेठ थोरात, जीवन मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक बाबाजी वरपे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कोवरे, रामनाथ मेहर, कुमार होनराव, नितीन बारोकर, सुरेश साखवळकर, मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर सीमा देशमुख, अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड, घोडेगाव येथील बी डी काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील यांनी केले तर आभार भरत चिखले यांनी मानले. जयेश शाह, आपला आवाज मंचर. मध्ये मला पत्रकार म्हणून काम करण्याची सकाळ या दैनिकाने संधी दिली. पूर्वीची पत्रकारिता, मध्यंतरीची पत्रकारिता आणि आता डिजिटल पत्रकारिता, या तिन्ही पत्रकारितेचा मी एक साक्षीदार आहे. पूर्वी बातम्या कशा पुण्यापर्यंत जात होत्या? फॅक्स नव्हता, मेल नव्हता, व्हॉट्सअप किंवा काहीच नव्हतं. अशा वेळी बातम्या पाठवायचं एकमेव साधन होतं, एक तर टपाल. आणि टपालाचं आपल्याला माहीत आहे की आज टाकलेलं टपाल 3 आणि 4 दिवसांनी मिळत होतं. मग अशा वेळेस आम्ही एसटीतून बातम्या त्या पुण्याला पाठवत होतो आणि दर 2 तासांनी ऑफिस बॉय मंचर बसस्थानकावर येऊन त्या पुण्याच्या बसस्थानकावरून घेऊन जात होता. पण कधी कधी असंही व्हायचं की त्या दिलेल्या बातम्या तो चालक वाहक विसरला का त्या बातम्या परत रिटर्न येत होत्या. परंतु त्यावेळेस मात्र वाचक कधीही म्हटले नाही. कार्यक्रम झाला आहे आणि 5व्या दिवशी बातमी आली. त्या 5व्या दिवशी आलेल्या बातमीचा सुद्धा आनंद लोक फार आनंदाने घेत होते. त्याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये दैनिकांची संख्या फार मोठी होती, कमी होती. सकाळ, केसरी, विशाल सह्याद्री, तरुण भारत आणि संध्याकाळी निघणारा संध्या आणि नवाकाळ मुंबईहून यायचा व तो दुपारी यायचा, हीच वृत्तपत्र त्या काळामध्ये होती हे मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. बातम्यांसाठी फोटोग्राफी हा फार अवघड विषय त्या काळामध्ये होता. आपल्या मंचरमध्ये एकच फोटोग्राफर होता, तोही कृष्णधवल. तोही त्यांच्या लहरीप्रमाणे फोटो घ्यायचा, मूड असला तर ते म्हणजे घेऊन जास नाही तर उदय. असे अनेक प्रसंग घडलेत की कधी कधी फोटो धुवायला दिला. धुवायला हा शब्द त्यावेळेस वापरला जात होता. तर तो कधी कधी फोटोज व्यवस्थित येत नसायचे, तो म्हणला फेल गेला कॅमेरा, म्हणजे सगळं कष्ट वाया जायचे. आणि कधी कधी आम्हाला तो रोल घेऊन पुण्याला जावं लागायचं. त्यामध्ये नंतर टेलिफोन, टेलिग्रामद्वारे बातम्या पाठवण्याची व्यवस्था केली जात होती. आता टेलिफोनवर एक बातमी पाठवत असताना इथून बोलायचं, त्या काळचं 2-2 तास फोनच्या पुढं ताटकळत उभं राहायचं. असंच एक यात्रेचा प्रसंग होता, मंचरचीच यात्रा होती आणि तारीख होती 11, वार होता शनिवार. फोनवर मी बरोबर सांगितलं पण ऐकणाऱ्याच्या लक्षात आलं नाही, शनिवार तारीख 18 आली. कॅलेंडरमध्ये 18 शनिवार होता. दुसऱ्या दिवशी बातमी आली, सगळे बैलगाड्यावाले वगैरे अक्षरशः आक्रमकतेने आले, कसं काय आमची यात्रा पुढे ढकलली. मग त्यांना सांगितलं असं नाही तसा प्रकार. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचा खुलासा केला, म्हणजे नजरचुकीने झालेली चूकसुद्धा त्या काळामध्ये महागात पडत होती. मी पत्रकारितेला सुरुवात केली, मला त्या काळातलं एक पत्र आलं, ते आजही मी जपून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये लिहिलं होतं
तुमची 3 महिन्यासाठी निवड केलेली आहे. दरमहा तुम्हाला 75 रुपये म्हणजे 250 रुपये रोज होता. आजचा दिवस हा आपण ज्यांच्या स्मरणार्थ साजरा करतो ते या वृत्तपत्र सृष्टीचे अर्धयू बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवातीला केली आणि त्याचा विस्तार आता हा सगळा झालेला आहे. विविध क्षेत्रात तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं. आमच्या डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या टीमनी सरकारी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या पोटामधून जवळजवळ 10 किलोचा एक गोळा त्यांनी बाहेर काढून त्या रुग्णाचे प्राण वाचवायचं काम केलेलं आहे. आमचं अण्णासाहेब आवटे कॉलेज असेल, आमचं गोडेगावचं कॉलेज असेल, किंवा नंदकुमारजी असतील, किंवा त्यांचे बाकीचे सगळे सहकारी पत्रकार असतील, यांनी देखील गेले अनेक वर्ष आपल्या वृत्तपत्र विद्येमध्ये या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम केलेलं आहे. फडणवीसाहेब, मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो, आभार मानतो तुम्ही इथं आलात. तुम्ही इथं मॅडमनी सांगितलं की मला ग्रामीण भागात जायची इच्छा होती, बघायची इच्छा होती, आणि मॅडम आता शहरांपेक्षा ग्रामीण भाग खरंच बघण्यासारखा आहे. कारण शहरातल्याच लोकांचा असा गैरसमज आहे की जे आहे ते सगळं शहरात आहे आणि ग्रामीण भाग अजूनही तसंच मागे आहे. काही काळी आपल्या भारताची ओळख जगामध्ये सापाचा देश, विंचवांचा देश, रानटी लोक वगैरे वगैरे असा उल्लेख किंवा अशी ओळख आपल्या देशाची होती. आणि अजूनही काही देशामध्ये आपण गेलो आणि भारतातून आलो म्हणून सांगितलं तर अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात जे परदेशातले लोक करतात तेच शहरातले लोक अजूनही ग्रामीण भागाच्या संदर्भामध्ये अशाच प्रकारची भावना आहे. पण आता इथं अनेक लोक असे आहेत त्यांच्या ते कुठे जिल्हा परिषदेचे शिक्षक दोघे नवरा सकट दाम्पत्य जरा उभे राहा आहेत का गेले आहेत आहेत. त्यांनी दोघांनी जिल्हा परिषदेची शाळा इतकी सुंदर केली आहे की आता जिल्हा परिषदेच्या शाळेत वेळप्रसंगी डोनेशन देऊन सुद्धा प्रवेश घ्यायची तयारी आहे. म्हणजे त्यांनी त्यांचा दर्जा तितका सुंदर केलेला आहे आणि असे अनेक प्रयोग आज ग्रामीण भागामध्ये होत आहेत. देर इज अ पॉझिटिव्हिटी. आज आम्ही सगळं बघतो ते निगेटिव्हिटी जास्त आहे. पॉझिटिव्ह गोष्टी, सक्सेस स्टोरीज आज या तालुक्याच्या परिसरामध्ये 15-16 लाख लिटर दूध शेतकरी निर्माण करतो त्याची प्रोसेसिंगची व्यवस्था या तालुक्यामध्ये झालेली आहे. आज आशियातला एक सर्वात मॉडर्न आणि चांगला असा एक डेअरी फार्म या तालुक्यामध्ये उभा आहे. आज पुण्याच्या CIPच्या तोडीचं एक सरकारी मालकीचं इंजिनिअरिंगचं कॉलेज पॉलिटेक्निक या परिसरामध्ये उभं आहे. हे मी नुसतं आंबेगाव तालुक्यापुरतंच बोलत नाही किंवा या भागापुरतंच बोलत नाही, परंतु तुम्ही ग्रामीण भागामध्ये कुठेही जिथं जाल तिथं सगळं हे आज त्या ठिकाणी होत असतं. परंतु दुर्दैवानं जे समोर येतं ते फक्त विशिष्ट लोकांच्या पुरतंच येतं, शहरातल्या लोकांच्या पुरतंच येतं. आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांचं येतं पण जेवढं यायला पाहिजे तेवढं नाही येत. आता वृत्तपत्र म्हटलं की तुमचा फार मोठा रोल या देशाला घडवण्यामध्ये राहिलेला आहे जर्नालिझमचा. मग पूर्वीच्या काळामधले सगळे समाजसुधारक, पूर्वीच्या काळामधले सगळे स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, साहित्यिक,
त्यांनी मग वृत्तपत्र असतील किंवा आपलं साहित्य असेल त्या साहित्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून जनतेला जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून एक भूमिका घेतली आणि तीच भूमिका स्वर्गीय नानासाहेब परवळेकरांनी देखील सकाळच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतली आणि एक विश्वास लोकांच्यामध्ये निर्माण केला. म्हणजे बऱ्याच लोकांचं तर असं आहे की वर्तमानपत्र वाचलं आणि त्याचा अग्रलेख वाचला तर अग्रलेख वाचल्याच्या नंतर त्या अग्रलेखामध्ये मतं व्यक्त केल्याच्या नंतरच आमची मतं त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी तयार करतात आणि त्याप्रमाणे मग आपली भूमिका त्या ठिकाणी निश्चित करतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये पूर्वीची जी भूमिका होती वृत्तपत्रांची ती भूमिका राहिलेली नाही, भूमिका आता बदलत चाललेली आहे. त्याला कारणं अनेक असतील. कारण आता पूर्वी फक्त प्रिंट मीडिया होता, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आता सोशल मीडिया आहे, आता स्थानिक चॅनेल्स निघालेले आहेत, आता स्थानिक चॅनेल्सवरून छोटे छोटे क्लिपिंग येतात, आता तुमचा सरकारनामासारखा एक नवीन प्रयोग आहे त्याच्यामधून काही पुढे येतं आणि हे असे वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मग आता सकाळच्या माध्यमातून तनिष्काची चळवळ असेल, वॉटर कॉन्झर्वेशनची चळवळ असेल, लोकमतच्या माध्यमातून काही असेच कार्यक्रम घेतले जात आहेत. म्हणजे आता नुसते बातम्या देणं किंवा नुसतं अंक देणं एवढंच नाही तर समाजाशी आम्ही सुद्धा आता सहभागी होऊ इच्छितो, समाजाच्या बरोबर आम्ही जाऊ इच्छितो. समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी ही फक्त सरकारची किंवा राज्यकर्त्यांची नाही तर त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा काही वाटा उचलू इच्छितो. ही भूमिका आता वृत्तपत्रांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हा जसा एक पॉझिटिव्ह अप्रोच काही वृत्तपत्रांनी घेतलेला आहे तसा बऱ्याच वेळेला काही निगेटिव्ह अप्रोचसुद्धा काही वृत्तपत्र त्या ठिकाणी घेताना बघतात. कारण शेवटी त्यांची कमिटमेंट असते. आजकाल मालक बऱ्याच गोष्टी ठरवतात. म्हणजे एखाद्या चॅनेलवर एखादी बातमी आली आणि ती किती मोठी महत्त्वाची बातमी असली तर ती बातमी तुम्हाला दिसणारच नाही किंवा एखादी बातमी येणारच नाही. आता जस्टिस लोयांच्या मृत्यूची केस ही श्रीदेवीचं जसं 3 दिवस सगळ्या चॅनलवर दाखवलं गेलं तसं जस्टिस लोयांचं दाखवलं गेलंच असं नाही किंवा त्याच्यावर फार चर्चासुद्धा या देशामध्ये झाली नाही. कारण काय मला माहीत नाही, पण थोडाफार हा फरक आपण माना नका मानू पण हा फरक निश्चित आहे. एखादी बातमी दिल्याच्या नंतर किंवा नोटाबंदीच्या संदर्भामध्ये मी आज सकाळी सकाळच वाचत होतो, सकाळमध्ये शेखर गुप्तांनी आज एक आर्टिकल लिहिलेला आहे आणि त्या आर्टिकलमध्ये कॉर्पोरेट भारत भीतीच्या छायेमध्ये असं लिहिलेलं आहे. म्हणजे या देशातले जेवढे उद्योगपती आहेत ज्यांनी हा देश घडवलेला आहे मग त्याच्यामध्ये अगदी टॉप 20 जरी घेतले तरी नोटाबंदीच्या नंतर 1-2 उद्योगपतींनी नोटाबंदीच्या विरोधात स्टेटमेंट केल्याच्या नंतर त्यांना कोणाचा फोन गेला का काय गेला मला माहिती नाही परंतु त्याच्यानंतर त्यांनी ते बोलायचं बंद केलं. आणि आज शेखर गुप्तांनी नेमकं हेच सांगितलेलं आहे. ते सुद्धा एक ज्येष्ठ पत्रकार आहेत की आज जगातला सगळा उद्योजक जग हे इतकं भीतीच्या छायेत आहे की स्वतःचे प्रश्नही मांडायचे की नाही, स्वतःवर होणारा अन्यायही मांडायचा की नाही, सरकारच्या विरोधात काही बोलायचं की नाही, ही परिस्थिती आज त्याच्यामध्ये आहे. आणि मग एखादी बातमी टीव्हीवर आल्याच्या नंतर मेसेज गेल्याच्या नंतर एक बातमी 3 दिवस चाललेलं आणि एक बातमी दुसऱ्या तासाला किंवा दुसऱ्या अर्ध्या तासाला त्या ठिकाणी त्या चॅनलवरून त्या ठिकाणी गायब होईल. ह्या नवीन समस्या या वृत्तपत्र क्षेत्राच्या समोर आहेत.
वेळ कमी आहे, पण आज शेती अडचणीमध्ये आहे, आज शेतकरी अडचणीमध्ये आहे. मी देशातल्या साखर कारखान्यांच्या राष्ट्रीय संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो. देशातले साखरेचे प्रश्न, ऊसाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारशी चर्चा करत असतो सतत दिल्लीला जाऊन. किंवा आज शेतकऱ्यांना दीडपट उत्पन्न मिळवून देण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. गांभीर्य नाही, प्रश्न सोडवणूक करायची तयारी नाही. आज नोटाबंदीच्या नंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आणण्याची भाषा झाली असेल, आज किती मेक इन इंडियाचा नारा दिला गेला असेल, पण ज्या वेळेला मुंबईपासून तर गुजरातपर्यंत बुलेट ट्रेन जाणार आहे, 1,00,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत, त्यावेळेला भारत सरकारने करार करताना त्या बुलेट ट्रेनचे सगळं मॅन्युफॅक्चरिंग दुसऱ्या देशामध्ये होईल आणि इथे येऊन ती फक्त बुलेट ट्रेन चालेल, याचा अर्थ आम्ही जी मेक इन इंडियाची भाषा केली त्याच्यातला उद्योग इथं नाही, रोजगार इथं नाही, संधी इथं नाही, सगळं परदेशामध्ये घडेल आणि इथं फक्त आम्ही त्याच्यामध्ये बुलेट ट्रेनमध्ये बसून जाऊ, ते सुद्धा परवडेल का नाही परवडेल, किती टक्के लोक त्याच्यामध्ये जातील. मी म्हणजे राजकीय बोलत नाही, परंतु ही जी काही उदाहरणं आहेत की ह्या अशा गोष्टीच्या माध्यमातून आज ह्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि अशा अनेक गोष्टी आहेत. आज नोटाबंदीचा निर्णय झाला आणि नोटाबंदीच्या निर्णयाच्या नंतर जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आता परवा प्राईम मिनिस्टर आले होते मुंबईला आणि त्याच्यामध्ये मॅग्नेटिक इंडियाचा एक नारा दिला गेला, इतके 1,00,000 कोटी येतील. मागच्या वेळेला 8,00,000 कोटी येतील म्हणून सांगितलं होतं, त्याच्यातले 3,50,000 कोटी महाराष्ट्रात येतील म्हणून सांगितलं होतं, ते पैसे आले नाही. आता नवीन किती येतील मला माहिती नाही. आज या देशामध्ये आलेली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परत जायला लागलेली आहे. नवीन येण्याच्या संदर्भात प्रश्न नाही, हे नुसतं चर्चा आम्ही करतोय असं नाही, तर हे सगळे वृत्त, हे जे सगळे तुमचे प्रतिनिधी आहेत, हे त्या परिसरातले आहेत. आज चाकण, तळेगाव, पिंपरी चिंचवड, रांजणगाव, कारेगाव, इथं जेवढे एम आय डी सीज आहेत, या एम आय डी सीजमध्ये आज नवीन गुंतवणूक यायची थांबली आहे. आज त्यांच्या शिफ्ट कमी झाल्या आहेत, आज तिथला रोजगार कमी झाला आहे. नवीन रोजगार द्यायचा तर प्रश्न उद्भवतच नाही, परंतु आज रिट्रेशमेंट त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. पाहिजे तर तुम्ही एकदा या सगळ्या पत्रकार, मी तर काही कोणाशी बोललो नाही, परंतु माझी खात्री आहे की माझ्या या भावनेशी तुम्ही सगळे लोक सहमत असाल, कारण ही वस्तुस्थिती आहे. मी काही माझ्या मनाचं काहीतरी किंवा राजकीय काहीतरी या ठिकाणी सांगत नाही. आणि मग कसं घडणार हे आहे, मग शेतीमध्ये हीच परिस्थिती आहे, उद्योगामध्ये हीच परिस्थिती आहे. आज सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा, आज कोरेगाव भीमाची घटना घडली, याच्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे, स्थानिक दलित असेल नाही तर स्थानिक तिथला बिगर दलित असेल त्याच्यामध्ये भांडणच नाही आहे का नितीनराव. मग कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यातून लोक येतात, काहीतरी घटना त्या ठिकाणी घडवतात आणि त्याच्यामधून मग कायमस्वरूपी दोन समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा काही प्रयत्न होतो का काय, याची खोजबीन कुठेतरी झाली पाहिजे, याचं संशोधन कुठेतरी झालं पाहिजे, याच्यातली वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. अजबाबदार आहे का बजबाबदार आहे त्या चर्चेत मी जाऊ इच्छित नाही, परंतु आज या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी त्या ठिकाणी आज शोधल्या पाहिजेत. आज आत्महत्या वाढत आहेत, आज बलात्कार वाढत आहेत, आज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडलेला आहे. आणि हे सगळं होत असताना या सगळ्याचं समर्थन होत आहे. भ्रष्टाचार होऊ दिला जाणार नाही म्हणून जेवढे भ्रष्टाचारी लोक आहेत, एखादा दुसरा वगळला तर सगळ्यांना क्लीन चिट त्या ठिकाणी दिली जाते. आता हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो
की आज इंग्रजी वृत्तपत्रामध्ये किंवा काही दुसऱ्या वृत्तपत्रामध्ये किंवा आपल्यासुद्धा मराठी वृत्तपत्रामध्ये जे मी त्याला येलो जर्नालिझम म्हणणार नाही, मी त्याला तुम्ही काहीतरी कोणाशी तरी विरुद्ध लिहा म्हणणार नाही, पण त्याच्यामध्ये संशोधन करून ॲनालिटिकल काहीतरी त्याच्यामध्ये आम्हाला करायला पाहिजे. भले आम्ही देशाच्या पातळीवरचे प्रश्न नको हातात घेऊया, भले आम्ही राज्याच्या पातळीवरचे प्रश्न नको हातात घेऊया, कारण शेवटी आता तुमच्या आवृत्त्या काही राज्य लेवलच्या मॅडम राहिलेल्या नाही आहेत. तुमच्या आवृत्त्या आता जसं पूर्वी एक देश होता, एका देशातले सगळे लोक भारत माझा देश आहे असं म्हणत होते, आता प्रत्येक राज्य माझं राज्य माझं आहे म्हणायला लागले, प्रत्येक जिल्हा माझा माझा म्हणायला लागले, आणि आता हा जो प्रादेशिकवाद जो वाढत चाललेला आहे, वृत्तपत्रांनी सुद्धा आता शिरूरची आवृत्ती वेगळी आणि मंचरची आवृत्ती वेगळी केल्यानंतर आम्ही इतक्या जवळ असून देखील आम्हाला शिरूरच्या बातम्या वाचायला नाही मिळत आणि शिरूरच्या लोकांना आंबेगावच्या बातम्या वाचायला नाही मिळत. त्यांनी चांगलं काय केलं ते आम्हाला कळत नाही, आम्ही चांगलं काय केलं ते त्यांना कळत नाही, पुण्यातल्या लोकांचा तर प्रश्नच येत नाही त्या ठिकाणी. आणि हा मुद्दा मी प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक संपादकांच्या समोर सगळ्यांच्या समोर मांडतो. माझी तुम्हाला एकच मागणी आहे की एक तरी पान तुमचं असं असलं पाहिजे की त्या पानामध्ये संपूर्ण, मग तुमचं जिल्हा वृत्तपत्र असेल तर जिल्ह्यातल्या सगळ्या बातम्या महत्त्वाच्या सगळ्या म्हणजे कार्यक्रम झाला आणि यांनी स्वागत केलं आणि त्यांनी आभार मानले ते नका छापू, तुम्ही आमची नावं नका छापू, पण तुम्ही त्याच्यामध्ये एक पान एक पेज जसं टाइम्स ऑफ इंडियामध्ये किंवा बाकीच्या मोठ्या वृत्तपत्रामध्ये इंटरनॅशनल पेज वेगळं असतं, नेशनचं वेगळं असतं, स्टेटचं वेगळं असतं, स्थानिक वेगळं असतं, असं जर काहीतरी आपण जर सगळ्याच वृत्तपत्रांनी जर त्याच्यामध्ये केलं, मी हे सकाळपुरतं बोलत नाही, मी हे सगळ्याच वृत्तपत्रांनी जर केलं तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा होईल. आणि हे जे आज समाजावर परिणाम होत आहेत, आज एक भीतीचं वातावरण देशामध्ये आहे. आज अधिकाऱ्यांचे आज किती म्हणजे आज रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नरसुद्धा दहशतीखाली आहे. त्याच्यामध्ये नजर चुकीने झालेली चूक ही माफ करा नका करू हा नंतरचा मुद्दा आहे, परंतु आज ह्या ज्या गोष्टी घडत आहेत ह्या गोष्टीतून मार्ग निघाला पाहिजे. आणि माझं तुम्हाला माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांना हेच सांगणं आहे की तुम्हीसुद्धा म्हणजे मी इथं एक राजकारणी म्हणून उभा नाही, कदाचित आपल्याला माहिती नसेल माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी सुद्धा LLB ची डिग्री केल्यानंतर जर्नलिझमचा डिप्लोमा केलेला विद्यार्थी आहे. मी कोर्टातही गेलो नाही आणि जर्नलिझममध्ये पण आलो नाही, या दुसऱ्याच क्षेत्रामध्ये गेलो जिथं फक्त पण मला असं वाटतं की आपण समजा आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भातला विषय आहे. मला आता काल परवा कोणतरी सांगितलं एक 1200 वर्षापूर्वीची शिळा इकडं जुन्नरच्या कुठल्या तरी एका ठिकाणी आहे आणि त्या शिळेवर त्या ठिकाणी मराठी भाषेचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. मग आज मराठी भाषा 200 वर्षापूर्वीची का 300 वर्षापूर्वीची का 500 वर्षापूर्वीची, मग 1200 वर्षापूर्वीची जर मराठी भाषा जर असेल त्या शिळेप्रमाणे त्याच्यावर कोरलेल्या त्या लेखाप्रमाणे, तर अभिजात भाषेचा दर्जा जर मराठी भाषेला मिळाला तर केंद्र सरकारकडून दरवर्षी 500 कोटी रुपये या भाषेच्या संवर्धनाच्यासाठी त्या ठिकाणी मिळतात. आणि तशा प्रकारचा पॉझिटिव्ह निर्णय दिल्लीला जाऊनसुद्धा अजूनपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला काही मिळालेलं नाही. एकदम वेगळी होती, कारण पत्रकार किती होते, आज जेवढी संख्या दिसते तेवढं मला मगाशी आल्यानंतर असं वाटलं की कुठलं राजकीय मेळाव्याला तर आलो नाही ना मी, कारण एवढी संख्या शक्यच नव्हतं. खेड तालुक्यामध्ये 2 पत्रकार होते, त्यात मी एक होतो. आंबेगाव तालुक्यात दिलीप वसे होते आणि दत्ता मस्करा आणि त्यांच्यावर शांताराम लोणकर माझे गुरुजी, त्यांनीच आम्हाला खरं तर घडवलं, दत्ताला मला दिलीपला. अवघे 5-6 पत्रकार असायचो यांची एकी करायची, किमान हे 5 तर एकत्र यावेत कुटुंबातले, कारण समस्या सगळ्यांना होत्या, समस्या सगळ्यांना होत्या. काम करताना माणसं, मला एक मी एक
वाक्य वापरतो, कृपा करून कृपया कोणी त्याचा गैरसमज नका करू। पत्रकारिता आमच्या दृष्टीने मॅडम सर ग्रामीण भागातली लोक नशा म्हणून जागतात। सकाळपासून जे 6 वाजेपासून कुठनं फोन आला का हा पठ्ठ्या निघाला गाडीवर, मला तर गाडी नव्हती, मी एकनाथ सांडवरच्या गाडीवर जात होतो, आठवतो एकनाथ तुला, एकनाथला बरोबर घ्यायचं, चल आपल्याला इकडे जायचंय, तिकडे जायचं। गाडी नव्हती, मोटरसायकलही नव्हती, दिलीपकडेही नव्हती, दत्ताकडेही नव्हती, नंतर दिलीपनी टू व्हीलर घेतली, एस डी लाल एस डी, बरोबर आहे ना। आणि अशा परिस्थितीमध्ये की कुठलंही साधन नाही, पण जायचं त्या गावात भेटायचं। मला आठवतंय गोहे बुद्रुकला एक वाघ मेला होता आणि मला केसरीतनं सांगितलं की कोरे तुम्ही ती बातमी कव्हर करा। आता तिथं टेबलवर बसलेल्या माणसाला गोहे बुद्रुक माहिती नव्हतं, त्याला फक्त वाघ दिसला, तो म्हणले कोरे जाऊन तिकडे कव्हर करा ते। म्हणलं सर मी राजगुरुनगरला आहे, ते गोहे बुद्रुक कुठे आहे? तो म्हणले जातो भिजा काही करा। गोहे बुद्रुकला एस टी नव्हती मॅडम त्यावेळेला, काही गावात मी काही गावापर्यंत गेलो आणि तिथून चालत जाऊन मी ती बातमी कव्हर केली। तशीच मला आठवतं डिंब्याला एक ट्रॉली पडून 11 लोक खलास झाली होती, ती बातमी मी राजगुरुनगरवरनं येऊन ती कव्हर केली होती। काही वर्षापूर्वी पाफे गावावर दरड कोसळल्याची बातमी आमच्या एका बातमीदारानं घाई केली आणि बातमी अशी आली की गावावर दरड कोसळल्याने गाव बेपत्ता। अरे खात्री न करता नवीन होते, उत्साही प्रचंड, नाव नाही सांगत मी त्यांचं, घाई 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 गेले, माझ्या अगोदर गेले, खरं तर ते भोरगिरी राजगुरुनगर खेड तालुक्यामध्ये। मी तहसीलदार प्रांताना भेटलो, काय भानगड आहे तो म्हणजे मला नाही सांगतो। मग करत करत रात्री प्रचंड पाऊस चालू होता, एवढ्या चिखलात खाली चप्पल गिरी तर परत वर पाय सुट्टाच निघाला, परत चप्पल मिळाली नाही, तहसीलदार पडले, मी पडलो, प्रांत पडले, डॉक्टर नितीन करीर त्यावरला सीओ होते, ते आमच्याबरोबर माझ्याच उंचीचे, ते आमच्या दोघांना पाण्यातून जाताना एवढं पाणी लागलं, दोन्ही बाजूला आम्हाला पोलिसांनी भरलं आणि अक्षरशः त्या गावात पोहोचलो। गावात दरड कोसळली पण एका भागावर कोसळली होती आणि जेमतेम 2-3 लोक त्यात जखमी झाले होते, कोणीही ठार झालेलं नव्हतं। मात्र दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये लोकसत्तामध्ये ती बातमी आली, मला माहिती मी लोकसत्ताचंही काम करत होतो त्यावेळेला, जाते म्हणतात तसं एकाच वेळेला सगळ्या वृत्तपत्राची कामं एकाकडेच असायची, पण ती बातमीतली सत्यता पाहिली, त्याचा फॉलोअप घेतला आणि कंटिन्यू केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या गावाचा प्रश्न सुटला पाहिजे। म्हणून जसं दिलीपने सांगितलं आत्ता वर्षांनी डीकेनी की ती समस्या ठीक आहे, पण समस्येचं मूळ शोधणं हे पत्रकारांचंही काम असलं पाहिजे। पूर्वी ग्रामीण आणि शहरी अशा यांच्या समस्याही खूप वेगवेगळ्या असायच्या, म्हणजे सरळ दिसायचं की आमच्यासारखे जे शहरात राहणारे असायचे त्यांना अंदाज यायचं नाही की असे प्रश्न असू शकतात ग्रामीण भागात। पण आता परिस्थिती अशी झाली आहे की ही जशी जशी गावं वाढत आहेत, शहरं होत आहेत, तशा शहरी समस्याही या भागाला ग्रामीण भागाला चिकटायला लागलेल्या आहेत। उदाहरणार्थ प्रदूषणाचा प्रश्न असेल, हवा पाणी कोंडीचा प्रश्न आहे किंवा वाहतूक कोंडी आहे, कचरा सांडपाणी व्यवस्थापन, असे अनेक प्रश्न आत्ता असे आहेत की जे शहराप्रमाणेच इकडंही भेडसावायला लागले। आणि मला वाटतं की आत्ता ह्यामध्ये पत्रकारांनी काहीतरी भूमिका घेण्याची, जसं मगाशी सगळ्यांनी सांगितलं की पत्रकार हा बदल घडवू शकतो आपल्या बातम्यांच्या माध्यमातून, तर तो बदल घड म्हणजे त्या प्रश्नांकडे सजगपणे आता पाहण्याची गरज निर्माण झाली आहे। म्हणजे पारंपरिक प्रश्न पारंपरिक विषय तर आहेतच, पण शहरात जसं या प्रश्नांनी अजस्त्र रूप धारण केलं आहे, म्हणजे आता ते प्रश्न हेच जगणं झालं आहे लोकांचं तिथल्या, तर तसं जर ग्रामीण भागात ते व्हायचं नसेल तर पत्रकारांनी सजग राहण्याची खूप गरज आहे। त्यासाठी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून आता डिजिटल वगैरे सगळीच माध्यमं ओपन आहेत, तर त्या माध्यमातून जनजागृती करण्याचीही गरज आहे। मग अशी डीकेवासींनी जो उल्लेख केला टपाल ते मोबाईल प्रवास कसा कसा होत गेला, पण त्याबद्दल फक्त त्याच्यात एक जोड देते मी की त्यावेळी बातम्यांचं आयुष्य जास्त होतं। त्याचं कारण असं होतं की तुम्ही आज दिवसभरात पाठवलेली बातमी दुसऱ्या दिवशी वाचकाच्या हातात वर्तमानपत्र पडेपर्यंत ती ताजी असायची, कारण इतर माध्यमं काहीच नव्हती। जी काही होती दूरदर्शनसारखी ती त्यांना प्रामुख्याने राज्य राष्ट्रपातळी बातम्यांमध्ये त्यांचा प्राधान्यक्रम तो असायचा, त्यामुळे ग्रामीण भागातल्या बातम्या ह्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ताज्या असायच्या। आज परिस्थिती तशी नाही आहे, आज तुमची बातमी म्हणजे आता एखादी अगदी ग्रामीण भाग याला अपवाद नाही आहे, एखादी घटना घडल्यानंतर ती 5व्या मिनिटाला व्हायरल झालेली असते आणि 10व्या मिनिटाला ती शिळी झालेली असते, त्यामुळे एक सतत तुम्हाला त्यात काहीतरी अपडेट द्यावे लागतात, तरच ती बातमी पुन्हा पुन्हा वाचली जाते। आणि यासाठी पत्रकारांनी सतत अपडेट राहण्याची गरज आहे, अन्यथा या नवीन ह्याच्यामध्ये आपली जुन्या पद्धतीने जर काम करत राहिलो तर बातमीचा ताजेपणा कधीच राहणार नाही। जर आपण त्या बातमी मागची काही बातमी शोधली किंवा त्यातल्या काही मानवी भावभावनांचा आपण शोध घेतला किंवा त्याच्या मूळ प्रश्नाशी आपण गेलो,
तरच आपल्या बातमीचं ताजेपण विशेषतः प्रिंट मीडियामध्ये कायम आपण ठेवू शकतो. या संकटात जरी कुठलेही माध्यम सापडलं तरी त्याला ग्रामीण बातमीदार, ग्रामीण निमशहरी भागातून ज्या बातम्या आहेत तोच वाचवू शकेल अशी परिस्थिती आहे. जी आम्ही सकाळमध्ये रोजच्या रोज अनुभवतो, जी मी आधी टाइम्स ऑफ इंडियामध्ये अनुभवलं, लोकमतमध्ये काही प्रमाणात अनुभवलं, याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जेवढी शहरं वाढत आहेत, पुण्यासारखं शहर मुंबईतल्या नवी मुंबईला जाऊन टेकलेलं आहे, नवी मुंबईत ते पिंपरी चिंचवड हा एक पट्टा होतो आहे, ह्या पट्ट्यामध्ये एकमेकांमधली देवाणघेवाण माहितीची प्रचंड वाढती आहे. जी वाढत नाही ती लोणावळ्याच्या आसपासच्या गावांमध्ये वाढत नाही. तिथं काय घडतं याविषयी लोकांना उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता कुठल्याही प्रकारचं इतर माध्यम आत्ता पुरवू शकत नाहीत. आपण जे काम करतो, तालुका लेवलला काम करतो, ग्रामपंचायत लेवलला काम करतो, ती लोकं फक्त ते पुरवू शकतात, ते बातमीदार पुरवू शकतात. त्यामुळे मला कायम असं वाटतं की 90 ते 2000 हा जो टप्पा होता, माध्यमांमध्ये टेक्नॉलॉजी यायला सुरुवात झाली, कॉम्प्युटर यायला सुरुवात झाली आणि जसं वळसे म्हणाले की माहिती टपाला न पाठवायची, 2000 नंतर टपाला हा प्रकार जवळपास बंद होत गेला. 2000 ते 2010 या काळामध्ये पहिल्यांदा लोकांना स्पीड आला, इंटरनेट कुठेतरी थोडं थोडं यायला लागलं होतं, मोबाईल यायला लागले होते, त्यामुळे माहितीचा वेग वाढला. पण 2010 ते 2018 या 8 वर्षांमध्ये माहितीचा वेग प्रचंड वाढल्यानंतर माझ्या आसपास काय घडतं हे मला कळत नाही आणि मला जगात काय घडतं कळायला लागले अशी अवस्था आहे सगळीकडची. म्हणजे सकाळमध्ये किंवा लोकमतमध्ये किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये जो उपसंपादक टेबलवर बसलेला असतो त्याला वॉशिंग्टनबद्दलची सगळी माहिती असते आणि त्याला भीमाशंकरची काही माहिती नसते, जुन्नरची काही माहिती नसते, आंबेगावची काही माहिती नसते. त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या काळात जी पत्रकारितेला महत्त्व राहील ते या भागातून ज्या जी माहिती आहे ती ज्या ती माहिती ज्या पद्धतीने प्रोसेस होती आणि ती माहिती कुठल्या कुठल्या माध्यमांमधून लोकांपर्यंत जाते याला खूप महत्त्व राहणार आहे. जसं विधानसभेचे माजी अध्यक्ष मगाशी सांगत होते त्या पद्धतीनं त्यांचे विषय, त्यांच्या गोष्टी या शहरी माध्यमांमधून छापून येऊन शहरी माध्यमांमधल्या वाचकांपर्यंत जाऊन काहीही उपयोग होणार नाही. ते लोकांची मतं ठरलेली आहेत, ती लोकं त्यांना पाहिजे त्याच पद्धतीने मतं देणार. जो स्विंग वोटर्स म्हणतात तो परिणाम साधायचं काम आपल्या हातात असणार आहे आणि ते पुढच्या वर्षभरात तुमच्या लक्षात आयला सुरुवात होईल की तुम्ही दिलेली माहितीवर सगळ्यात जास्त रिॲक्शन पुणे शहरातनं कधीही येणार नाही, ती याच भागातनं येणार. मग ती माहिती शरद पवारांची असो, मोहन भागवतांची असो किंवा देवेंद्र फडणवीसांची असो. जो महत्त्व 2090 आधी ग्रामीण बातमीदारांना होतं, तालुका बातमीदारांना होतं, ते महत्त्व आता प्रचंड प्रमाणात एस्टॅब्लिश व्हायचा काळ आता सुरू झालेला आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं शहरं वाढतं तसं सिंहगड रोडवर राहणाऱ्या माणसाला कोथरूडशी देणंघेणं नाही आहे, तो त्याच्याच भागातली माहिती वाचतो. जसं हडपसरच्या बातमीदाराला सोलापुरातून आलेल्या माणसांना सातारा रोडशी देणंघेणं नाही आहे. हे तुकडे पडल्यानंतर ते तुकडे जोडण्याचं, ती जिक्सॉ पझल एक पूर्ण करायचं काम तालुका बातमीदार करू शकतो, ग्रामीण भागातला करू शकतो आणि ते सगळ्या दैनिकांमधून तुमच्या लक्षात येत असेल. हळूहळू तुमच्याकडून माहितीची डिमांड वाढती, जास्त बातम्या द्या म्हणून सांगितलं जातं, जागा आधी कमी आहे म्हणून सांगितलं जातं, तर आता तुम्ही बातम्या द्या म्हणून मागा लागतो. कारण लोकांना अनपोल्युटेड कुठलेही मत नसलेली बातमी आता ह्या भागातून येऊ शकेल असा विश्वास वाटायला लागलेला आहे. आपण बातम्यांचे जसं बातमीदार म्हणून आपण बघतो तसं आपल्या टेक्नॉलॉजीकडे, आपल्या कामाकडे जर बघितलं तर कोरे सरांनी मगाशी उदाहरण दिलं, वळसेंनी उदाहरण दिलं की टपालानं बातम्या पाठवायची, हातानं बातम्या लिहायची, हा प्रकार आता जवळपास थांबलेला आहे. मी बातमीच्या वेळी मला चांगलं आठवतं किल्लारीचा भूकंप झाला होता, शरद पवार हे नाव ऐकलेलं होतं आणि आम्ही भूकंपाची बातमी कव्हर करायला गेलो औसा गावामध्ये, औसा पूर्ण उद्ध्वस्त झालेलं गाव होतं. त्याच्यानंतर माहिती फक्त हातात असलेली माहिती पुणे सकाळपर्यंत आणि कोल्हापूर सकाळपर्यंत पोहोचवायला आम्हाला पुढचे 4.5 तास लागलेले होते, काहीही साधन नव्हतं. सरकारी माहिती वायरलेस वापरून बघितलं, कुठल्याही गोष्टीची माहिती औसामधनं कोल्हापूर आणि पुण्यात पोहोचवणं शक्य झालेलं नव्हतं. ही घटना 93 आहे, ज्यावेळी आम्ही लंडनला एका मुख्य पंतप्रधानाच्या कार्यक्रमामध्ये 2009 होतो, त्यावेळी पहिल्यांदा असं लक्षात आलं की माहितीचा वेग किती प्रचंड वाढला. लंडनमधली माहिती मी चॅटवर माझा इथे सहकारी संतोष दाभर त्याला पाठवत होतो आणि तो सकाळमध्ये छापत होता. गेल्या वर्षी आम्ही इस्रायलमध्ये एका दौऱ्यानिमित्त पत्रकार काही गेलो होतो, त्यावेळी लक्षात आलं की अजून किती आपण पुढे गेलो. मी कार्यक्रमातून बाहेर आलो, वायफाय होतं त्या रस्त्यावर, मी मोबाईलवरनं माहिती पाठवली आणि ती छापून आली दुसऱ्या दिवशी. माहितीचा झपाट्टा किती प्रचंड वाढला, आपली पत्रकारिता किती प्रचंड बदलायला हवी, त्याचं ते मला स्वतःला काम करताना जाणवणारी 3 उदाहरणं होती.
जसं तुम्ही म्हणताय की आपण कॉपी लिहित होतो कोरेसर आणि आपण कॉपी लोकांना पाठवत होतो आपल्या उपसंपादकाला आणि मग ती छापून येत होती आणि आपण आता मोबाईलवरनं माहिती देतो. हा फरक जो आहे तो सगळ्यात मोठा फरक हा आपण नाही केलेला, हा वाचक म्हणून जो ज्याच्यासाठी आपण काम करतो त्याच्यात मोठ्या प्रमाणावर फरक झालेला आहे. वर्तमानपत्र सकाळसारखं 87 वर्षाचं शनिवारवाड्याच्या जवळ त्याचं 87 वर्ष ऑफिस आहे आणि शनिवारवाड्याच्या भोवती 1 मैल परिसरात 2.5 लाख फेसबुकचे युजर आहेत 1 मैल परिसरात आणि सकाळ कधीच तेवढा खपला नसेल 87 वर्षामध्ये, कुठलेही दैनिक तेवढं खपू शकणार नाही. मला असं वाटतं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर जो पुढच्या काळातलं आव्हान जे आज आपल्यासमोर आहे ते या माध्यमांचं आहे की इथं काम करणं आपल्याला माहिती नाही पण हे जर मी केलं नाही तर माझा वाचक मी त्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. मोठ्या प्रमाणावर वाचक बदलला, वाचकाचा मूळ प्रेक्षक झाला, आता आपण त्याला ऑडियन्स असा शब्द वापरतो. फक्त बातमी देऊन लिहून छापून येणार जर आता आपण समाधानी मानणार असू तर मला वाटतं खूप धोक्याच्या पातळीवर आपण उभं राहू. तुम्ही माहिती लिहा, ती माहिती तुम्ही डिकेनसारख्या सहकार्याने इथं चॅनल पण काही काळ चाललेलं आहे, तुम्ही टेलिव्हिजन माध्यमासारख्या ठिकाणी काम करावं लागेल. तुमच्याकडे टी व्ही नसेल तर तुमच्या हातात मोबाईल आहे, मोबाईल म्हणजेच टी व्ही आहे. कुठलाही टेलिव्हिजन चॅनल आज महाराष्ट्रातलं प्रॉफिटमध्ये नाही आहे कारण मोबाईलवर लोक टी व्ही बघतात, टी व्हीवर टी व्ही बघायचं प्रमाण 1 तासाचं आहे, उरलेले 23 तास लोक मोबाईलवर टी व्ही बघतात. तुमच्या हातात जर मोबाईल असेल आणि तुम्ही पत्रकार असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फेसबुकवर जाऊन काही गोष्टी जसंच्या तसं दाखवायला सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यासाठी खर्च नाही आहे, त्यासाठी कोणाकडनं ट्रेनिंग घ्यायची आवश्यकता नाही आहे. पण मला असं वाटतं जर हे मी केलं नाही तर मी पत्रकार म्हणून एक तर कमी पडतो, माझे लोकांपर्यंत माहिती घेऊन जायला कमी पडतो आणि माझी जागा घ्यायला कोरेसर तुमच्या काळामध्ये दुसरा पत्रकार तयार व्हायला, बीट पोचिंग व्हायला किंवा हद्दीवरनं वाद व्हायला काही संधी होते. आमच्या आत्ता मी ज्या जिथं पत्रकारिता करतो तिथं काल ओला प्रत्येकाला माहिती असेल ओला कारची सर्व्हिस आहे, त्यांचे पुणे शहरात 16,000 ड्रायव्हर आहेत आणि या ड्रायव्हरनं त्यांनी कालपासून पत्रकार म्हणून ट्रीट करायला सुरुवात केली. 16,000 पत्रकार एका शहरात फिरत असतील आणि सकाळ, लोकमत, टाइम्स ऑफ इंडिया सगळे पेपर म्हणून 1600 सुद्धा पत्रकार नसतील तर लोक जो माहिती फास्ट देतो, जो माहिती खरी माहिती देतो आणि जो प्रत्यक्ष दाखवतो त्याच्याकडे जायला लागतील. आपण ज्याला ड्रायव्हर म्हणून बाजूला ठेवलं असतं की ओके तुला काय पत्रकारिता कळत नाही, त्याची बातमी उद्या तुम्हाला टी व्हीवर दिसेल, तुम्हाला मोबाईलवर दिसेल आणि ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल कारण पत्रकारिता हे जसं धर्म आहे तसाही तो मोठ्या प्रमाणावर व्यवसाय झालेला आहे आणि तो माहितीचा व्यवसाय हा कोणाच्या एका हातात राहील अशी परिस्थिती आता नाही आहे. जसं रिलायन्सच्या अंबानींच्या हातात आहे, जसं टाइम्स ऑफ इंडियाच्या जैनांच्या हातात आहे, तसा तो ओलाच्या ड्रायव्हरच्या हातात सुद्धा तो व्यवसाय आहे आणि तो ती माहिती पोहोचवणार, त्या माहितीला जेवढे प्रेक्षक असतील जेवढ्या लोकांपर्यंत ती पोहोचेल तेवढे त्याचे पैसे त्याला मिळणार. आणि या झपाट्याने जर लोक पुढे जायला लागली, पत्रकारिता हा काय एक स्वतंत्र प्रिव्हिलेज्ड व्यवसाय न राहता तो जर जनरल होत चालला तर आपल्या ॲज अ पत्रकार आपण अनुभवी म्हणून किंवा माध्यम समूह म्हणून आपल्याकडे फक्त व्हेरिफिकेशन हा रोल राहतो. खासगी सिक्युरिटीवाले आले म्हणून कुठेही पोलीस थांबलेले नाहीत, पोलीस पोलिसांचं काम करतात. आपला रोल मला वाटतं पुढच्या काळात पोलिसांचा होईल, खासगी सिक्युरिटीवाले ATMच्या दारात बसतात, ते बाकीची पत्रकारिता सोशल मीडियावर चालू राहील, आपल्याकडे लोक येतील ती व्हेरीफाय करायला येतील, काही वाईट घडलं तर खरंच ओके माझ्यावर अन्याय झालं आहे तुम्ही मला वाचवा म्हणून सांगायला येतील. पण त्यासाठीची जी विश्वासार्हता आहे ती मला वाटतं शहरांपेक्षा जास्त निमशहरी भागामध्ये तालुका प्लेसला ग्रामपंचायत हद्दीवर टिकून राहती आहे कारण इथं अजून हा माहितीचा वेग ज्या पद्धतीने माहिती इकडून तिकडे दिली जाते तो वेग अजून गाठला गेलेला नाही आहे. शेवटचा एक मुद्दा मला सांगायचा, आपल्याला खूप उशीर पण झालेला आहे, आपण खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय बातम्यांच्या मागे जातो विशेषतः या तालुका प्लेसला कारण आपल्या समोर राजकीय असतात म्हणून. प्रत्यक्षात इंटरनेट जसं वाढत चाललं आहे तसं लक्षात येते की राजकीय बातम्या या साधारण 9-10 नंबरचा वाचक असतो. पुण्यासारख्या शहरांमध्ये ते मंचरला मी शहर म्हणेन, मंचरसारख्या शिरूरसारख्या भागामध्ये लोकांना राजकीय आपल्याला तुम्हाला मला वाटते कारण आपण त्यांच्या जवळ असतो म्हणून ते आपल्याला हाय हॅलो करतात म्हणून प्रत्यक्षात लोकांना ह्या बातम्यांमध्ये रस 9-10 नंबरला असतो. लोकांना सगळ्यात पहिली माहिती म्हणजे त्यांच्या जवळ त्यांच्या उपयोगाचं काय घडलं आहे, त्यांच्या उपयोगाचं काय घडलं मग तिथं रस्ता होत असेल, तिथं रस्ता होत नसेल, तिथं खड्डा पडला असेल, खड्डा बुजवला जात असेल, या गोष्टींचा लोकांना प्रचंड इंटरेस्ट असतो. तुम्ही जर चांगला फेसबुक वापरत असाल, ट्विटर वापरत असाल तर तुम्ही जाऊन बघा राजकीय बातम्यांना किती फॉलोअर आहे आणि
माहितीला किती फॉलोअर आहे, जनरल माहिती, मग तुम्ही मोबाईलचं कव्हर कसं घालाल, इथंपासून ते धुण्याची काठी न घेता कपडे कसे वाळत गेले, असल्या कुठल्याही बुरट्या विषयांवर लोक बघतात, कारण ते लोकांच्या इंटरेस्टचे विषय असतात. आणि आपल्याला असं वाटतं की हे राजकीय नेत्यांचं विधान फार महत्त्वाचं आहे. ज्या विधानाला पुढे मागं काही व्हॅल्यू आहे, ज्याच्यातून काही एक बदल घडणार आहे, शिक्षकांचा काही प्रश्न सुटणार आहे, या विधानांना ठीक आहे, पण जनरल टीकाटिपणीला लोक फार महत्त्व देत नाहीत. त्यामुळे आम्ही प्रयोग करून बघितला होता की हे महत्त्व देत नाही, तुम्ही लोकांना आपण पॉलिटिकल बातम्या का देतो, म्हणून आम्ही गेल्या वर्षी सरकारनामा नावाची वेबसाईट सुरू केली. त्या सरकारनामा वेबसाईटचं वाचक कोण असेल तर सगळ्यात मला वाचक प्रचंड आहे, त्याला 16-18 लाख लोक वाचतात. तसं सगळ्यात मोठा वाचक हा सुशिक्षित बेरोजगार युवक आहे. सगळ्यात धक्कादायक बाब होती. आणि कोण वाचतं हे कळतं, तुम्ही जेव्हा मोबाईलवरून एखादी बातमी उघडता त्यावेळी तुमचं वय सोडून बऱ्याचशी माहिती कळते. तुमचं वयही कळतं कारण तुम्ही फेसबुक ऑन केलेलं असतं, तुम्ही कुठल्या भागात आहे ते कळतं. तुमचं बँकेचं अकाउंट असेल तर ओके, जनरल बँकिंगचं अकाउंट आहे, तुम्हाला SMS येत असतात त्या मोबाईलवर बँकेचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर, त्यामुळे तुमचा साधारण अंदाज येतो की तुमचं मासिक उत्पन्न काय असू शकतं. ही सगळी माहिती ज्यावेळी सरकारनाम्यामध्ये जमा झाली तेव्हा कळतं की त्याचा एज ग्रुप आहे तो 18-24 आहे, आणि तो मोस्टली सुशिक्षित बेरोजगार आहे. आणि हे बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणावर राजकीय बातम्या असतात आणि त्याचा काही उपयोग त्यांना होत असेल होत नसेल माहीत नाही, पण त्या गोष्टीत रस घेणार आहे. आणि याच्या अगेन्स्ट लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स यांच्या ज्या वेबसाईट आहेत त्यांचा वाचक साधारण 34 एज ग्रुपमधला आहे, 24-34, आणि तो सगळ्यात जास्त फायनान्सच्या बातम्या असतो, इकॉनॉमिक्सच्या असतो. आपल्याला असं वाटेल, पण संतोष दाबर इथं काम करतो, ज्याची वेबसाईट आहे स्वतंत्र, स्वतः काही सकाळच्या पलीकडे स्वतंत्रपणाने काम करतो, 6-7 वर्ष तो जी वेबसाईट चालवतो त्या वेबसाईटमध्ये राजकीय लोकांनी आमच्या बातम्या छापा म्हणण्यापेक्षा त्याला जेव्हा एखादा बँकेतला अधिकार येतो की ही माहिती छापा आणि ही माहिती द्या, त्यावेळी त्याला मिळणारा रिस्पॉन्स जास्त असतो. कारण लोकांच्या आवडी या साधारण 90-2000 पर्यंतच्या पत्रकारितेमध्ये आपण खूप राजकीय महत्त्व देत गेलो, हळूहळू ते महत्त्व संपत गेलं. आता तुमच्या लक्षात येत असेल, राजकीय नरेंद्र मोदी सारखा नेता राजकीय पत्रकार परिषद घेत नाही, तरी तो चालतो, तरी त्याच्या रोज आपण बातम्या छापतो. याची रिझन अशी आहेत की आता माध्यमं वेगवेगळ्या पद्धतीने लोक वापरतात. नरेंद्र मोदी असेल, राहुल गांधी असेल, इव्हन इफ शरद पवार असतील, यांचं जे सोशल मीडिया प्रोफाईल आहे ते वापरणाऱ्या मुलांचं वय 24-30 दरम्यान आहे, आणि ते ठरवतात की हे शरद पवारांचं वाक्य आहे, आणि ते छापून ते ट्विटरवर येतं, फेसबुकवर येतं, सुप्रिया सुळे त्यांचा लेख म्हणून सकाळमध्ये छापून येतं, लोकमतमध्ये, लोकसत्तामध्ये छापून येतं, आणि ती पॉलिसी म्हणून पुढे जाते. ती पॉलिसी ठरवणाऱ्या लोकांचं वय साधारण 24-30 दरम्यान आहे, आणि त्यांच्याकडे सगळ्यात मोठी माहिती आहे म्हणजे डेटा आहे, जो आपल्याकडे कधीच नव्हता. आपण पेपरमध्ये काम करत असताना किंवा TVवर काम करत असताना आपल्याला नेमकं माहिती नाही आहे की आपला कोण वाचक आहे, आपला कुठला प्रेक्षक आहे. ॲज अगेन्स्ट जसं डिजिटल मीडिया वाढत गेलेला आहे गेल्या 10 वर्षामध्ये, तसं जसं सरकारनामाचं मी एक्झाम्पल दिलं, तसं प्रत्येक गोष्टीला कोण वाचते ही माहिती आहे, आणि त्यानुसार आवडी लोकांच्या लक्षात घेऊन जर आपण पत्रकारिता केली तर ती टिकून राहील. पत्रकारिता मुद्रित माध्यमं मरतील वगैरे असं काही म्हणणं नाही वाटत भारतात, तशी शक्यता अजून एक 5-50 वर्ष शक्य नाही, पण आपला लँडलाईन टेलिफोन होईल ही 100% शक्यता जर मी फक्त पेपरचं काम करत राहिलो तर. आज पत्रकारितेसमोर वेगळे प्रश्न आहेत आणि आपल्यासमोर वेगळे प्रश्न आहेत. आपण सर्वजण ग्रामीण भागात काम करतो आणि हे काम करत असताना पत्रकार म्हणून आपल्याला जो त्रास सहन करावा लागतो आणि पत्रकारितेत काम करतो त्यातून आपल्याला जो मोबदला मिळतो त्याची जर तुलना केली तर आपल्याला त्रासच अधिक सहन करावा लागतो. परंतु आपल्याला आवड आहे, आपल्याला छंद आहे, म्हणून आपण बरेच जण उत्साहाच्या भरात, तारुण्याच्या भरात पत्रकारितेकडे वळत असतो. आणि ज्यावेळेस कोरे साहेबांनी सांगितलं, त्यांनी अनेक 30-40 वर्षे याच्यात घालवली, परंतु हातात शेवटी काही राहत नाही, मार्गदर्शन करण्याशिवाय आपण काही देऊ शकत नाही पत्रकारांना. मग ही गोष्ट जर सुधारायची असेल तर प्रत्येक तालुका पत्रकार संघ हा स्वतः बळकट झाला पाहिजे, आणि आंबेगाव जुन्नर त्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. खऱ्यातले मोती साजणे मला खुणावते, उंजळीत माझ्या मावेना दाने, खऱ्यातले मोती साजणे मला खुणावते. दुःखाच्या सागरात मी कायमची टाकली कात, दुःखाच्या सागरात मी कायमची टाकली कात, मी कोण, मी कोण, दुःखाच्या सागरात मी कायमची टाकली कात, मी कोण माहीत नाही मला.
साजने माहित नाही मला पण ओंझळीत माझ्या, पण ओंझळीत माझ्या मावेना दाने खळ्यातले मोती साजने मला खुणावते. येतात कधी दुःखाच्या राशी, येतात कधी दुःखाच्या राशी, येतात कधी दुःखाच्या राशी, लाटा होऊन खेळतात माझ्या जीवाशी. येतात कधी दुःखाच्या राशी, लाटा होऊन खेळतात माझ्या जीवाशी. तेव्हा पोट राहते उपासी, तेव्हा पोट राहते उपासी, साजने सांगना, साजने सांगना, ओंझळीत माझ्या मावेना दाने खळ्यातले मोती साजने मला खुणावते. मी तुझ्या स्वप्नातला, मी तुझ्या स्वप्नातला एक भोळा शेतकरी राजा, मी तुझ्या स्वप्नातला एक भोळा शेतकरी राजा. माझ्या दुःखाच्या उकळ्या साजने, माझ्या दुःखाच्या उकळ्या कधी दाखवील ग मीडिया, साजने माझ्या दुःखाच्या उकळ्या कधी दाखवील ग मीडिया. आत्महत्या हेच आमचे, आत्महत्या हेच आमचे जगणे का, सांग साजने ओंझळीत माझ्या मावेना दाने खळ्यातले मोती साजने मला खुणवते. ओके, धन्यवाद जे व्यासपीठावरल्या मान्यवरांनी आणि या सगळ्या माझ्या बांधवांनी जी मला 2 मिनिटाची संधी दिली त्याबद्दल मी शतशः आभार. ओके, अशा पद्धतीने सुरुवात करतो. पत्रकार क्षेत्रातील म्हणजे महाराष्ट्रात जे काय तालुके आहेत त्यामध्ये सतत 14 वर्ष एक दिवसाची कार्यशाळा ही चालू झालेली आहे, महाराष्ट्रात कुठेही नाही आणि आपल्या तालुक्यात.